Help me help you. Hello friends, welcome back to our YouTube channel. In this video, we are going to see the appreciation of the poem To a Butterfly from the 9th standard textbook. So if you haven't subscribed this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. Appreciation of the poem To a Butterfly. या कवितेच्या appreciation पूर्वी आपण या कवितेचा सारांश पाहूया. प्रस्तुत कवितेत कवीने फुलपाखरू विषयी सांगितले आहे व स्वतःचे बालपण किती आनंदात गेले या विषयीचं वर्णन केलं आहे. कवीच्या मते फुलपाखरू हे सुंदर असतं. बालपणाच्या आपल्या आठवणी कवीने या कवितेत सांगितल्या आहेत. बालपणी फुलपाखराच्या मागे धावणं, झुडपातून आनंदाने उड्या मारत जाणं कवीला आवडत असे. आज जेव्हा कवी एखाद्या फुलपाखराला पाहतात तेव्हा त्यांना स्वतःचे बालपण आठवते व लहानपणी फुलपाखराला पकडण्याचा आनंद, त्याच्या मागे मजेशीरपणे धावणं हे त्यांना आठवतं. Now let's see the appreciation. 1. Title. The title of the poem is To a Butterfly. 2. Poet or author. The poem is written by William Wordsworth. 3rd point. Rhyme scheme. The rhyme scheme of the first stanza is AABBCBCCB. The rhyme scheme of the second stanza is AABBCACCA. 4th point, favorite lines. My favorite lines are Stay near me, do not take thy flight, a little longer in sight. Next point, theme or central idea. कवितेचा निवेदक ही एक प्रौढ व्यक्ती आहे जी आपल्या बालपणीच्या दिवसांकडे मागे वळून पाहते. The speaker of the poem is a grown-up person who looks back to his childhood days. फुलपाखराचं दृश्य त्याला त्याच्या आनंददायी बालपणीच्या दिवसांची आठवण करून देतं. The sight of a butterfly reminds him of the pleasant childhood days. तो आणि त्याची बहीण कशा प्रकारे फुलपाखरासोबत खेळायचे आणि सगळीकडे त्याचा पाठलाग करायचे हे कवी विल्यम वॉर्ड्सवर्थला आठवते. द पोएट विल्यम वॉर्ड्सवर्थ रिकलेक्ट्स हाऊ ही अँड हिज सिस्टर यूज टू प्ले विथ द बटरफ्लाय अँड फॉलो इट एव्हरीवेअर. नेक्स्ट पॉइंट, फिगर ऑफ स्पीच. येथे इन्वर्जन हा अलंकार आहे. द फिगर ऑफ स्पीच हेअर इज इन्वर्जन. एक्झाम्पल, अ लिटिल लॉंगर स्टे इन साईट. या ओळीला आणखी चांगलं दाखवण्यासाठी किंवा भासवण्यासाठी ओळीतील शब्दांचा सामान्य क्रम बदललेला आहे. द नॉर्मल वर्ड ऑर्डर ऑफ द लाईन It changed to make the lines sound better. Next point, special features. ही कविता निवेदकाच्या भावना व्यक्त करते.
The poem expresses the emotion of the speaker. या ठिकाणी कवी स्वतः आवडीने त्याच्या बालपणीच्या दिवसांकडे मागे वळून पाहत आहे. Here the poet himself looks back to his childhood days fondly. फुलपाखरांचा पाठलाग करण्यात आपल्या बहिणीसोबत व्यतीत केलेले बालपणीचे दिवस त्याला आठवतात. He remembers his pleasant childhood days that were spent with his sister chasing butterflies. And the last point, why I like the poem. कवितेच्या साधे सोपेपणामुळे मला ही कविता आवडते. I like the poem for its simplicity. ही कविता कलेचा एक सुंदर नमुना आहे. The poem is a beautiful piece of art. म्हणून प्रत्येकाने ती वाचायला पाहिजे. So it must be read by all. So friends, it was the appreciation of the poem to a butterfly. If you like this video, please do not forget to like, comment and share. Thanks for watching and goodbye.